उल्हास नदीत बंधारा बांधण्याचे पाप करणारा पाटबंधारे खात्याचा अधिकारी नालायक। राष्ट्रवादीचे नेते भरत भगत यांची जहरी टीका। मुसळधार पावसामुळे कर्जत शहरातील अनेक भागात पुराचे पाणी घुसले होते। उल्हास नदीत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे पुराचे पाणी शहरात घुसल्याचा आरोप होत असताना राष्ट्रवादीचे नेते भरत भगत यांनी उल्हास नदीत बंधारा बांधण्याचे पाप करणारा पाटबंधारे खात्याचा अधिकारी नालायक असल्याची जहरी टीका केली असून या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। कर्जत शहरातील उल्हास नदीत बांधण्यात आलेला बंधारा वादात सापडला आहे। या बंधाऱ्यामुळे कर्जत शहरातील अनेक भागात पुराचे पाणी घुसल्याचा आरोप होतोय। शहरातील गटाराचे पाणी या बंधाऱ्यामुळे साठणार असेल तर नक्की कसलं सुशोभीकरण केलंय असा सवाल भरत भगत यांनी केला असून बंधारा बांधण्याचे पाप करणारा पाटबंधारे खात्याचा अधिकारी नालायक असल्याची जहरी टीका करत या अधिकाऱ्यावर तहसीलदारांनी कारवाई करण्याची मागणी भरत भगत यांनी केली आहे। या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा भरत भगत यांनी दिला आहे। या मतदारसंघामध्ये 3 टर्म जे आमदार म्हणून सुरेश भाऊ लाडांनी काम केलं त्या काळखंडामध्ये सुरेश भाऊ लाडांच्या गावामध्ये जाणारा दैवलीचा जो साखो होता त्या साखोमुळे प्रचंड पाणी कर्जत शहरामध्ये शिरत होतं। सुरेश भाऊंच्या ते लक्षात आल्यावर त्यांनी तो साखू त्या ठिकाणी काढला, त्या ठिकाणी ब्रिज मंजूर केला, लोकांना येण्या जाण्याची सुविधा दिली। त्या वर्षीपासून कर्जत शहरामध्ये पाणी येण्याचं बंद। या वर्षीच्या पुरामध्ये माझ्या माहितीप्रमाणे मुद्रेसारख्या गावामध्ये पहिल्यांदा पाणी घुसलं आणि मग पहिल्यांदा घुसलेल्या पाण्याचा जेव्हा माझ्यासारखा माणूस विचार करतो, मी कुणाला दोष देणार नाही, मी कुणाच्या सुशोभीकरणाबद्दल बोलणार नाही, परंतु या ठिकाणी कर्जतमध्ये ज्या अधिकाऱ्यांनी तो बंधारा बांधण्याचं पाप केलंय तो अधिकारी नालायक आहे असं माझं स्पष्ट समज सरळ। त्या अधिकारी जे बनता त्यांना सगळं शिक्षण घेऊनच ते अधिकारी बनत असतात। या ठिकाणी जो बंधारा बांधलाय सुशोभीकरणासाठी बांधलाय, कर्जत शहराचं ड्रेनेजचं पाणी जे येतं ते पूर्ण पाणी त्या बंधाऱ्यामध्ये साठणार आहे। मग ते घाणेरडं पाणी बंधाऱ्यामध्ये साठल्यानंतर हे नक्की कशाचं सुशोभीकरण करतायत हा एक संशोधनाचा विषय आहे। मी मागे एकदा एका तुमच्या अशाच एका क्लिपवर माझी प्रतिक्रिया दिली होती की या ठिकाणी जे अधिकारी वर्ग आहेत ते खऱ्या अर्थाने त्यांनी हा विचार करायला पाहिजे होता की तो बंधारा कुठे बांधतोय आपण आणि कशासाठी बांधतोय। याला सुशोभीकरण करायचं असेल तर निश्चित पद्धतीने पावसाळा संपल्यानंतर तुम्हाला मातीच्या गोणी करून त्या ठिकाणी बंधारा बांधता येईल, पाणी अडवता येईल, म्हणजे पुराचा धोका शहराला लागणार नाही। हे ह्या साध्या साध्या गोष्टी जर ह्या अधिकाऱ्यांना कळत नसतील तर इथलं प्रशासन नेमकं करतंय काय हा माझा प्रश्न आहे। या तालुक्यातले प्रशासनाचे प्रमुख माननीय तहसीलदार साहेबांना माझी विनंती आहे की जे कोण पाटबंधाचे अधिकारी आहेत त्यांच्यावर कायदेशीर तुम्ही गुन्हा दाखल करणार आहात का? लोकांच्या जीवितांशी खेळण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी नेमलेलं नाही, हे 100% तुम्ही लोकांच्या भावनांशी खेळू नका। अजून काय इथले सेवक जनसेवक काय मेलेले नाहीत, आमच्यासारखे कितीतरी कार्यकर्ते जे आहेत ते रस्त्यावर उतरतील आणि मग पळता भोई थोडी झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा इशारा आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, कर्जत। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192 26 69 12 72 76 47 38 54।